मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते मारुती माने यांनी माहिती मागितली एक, तर पुणे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाने जावई शोध लावला दुसराच। या अजब कारभाराची सर्वत्र खिल्ली उडवली जात आहे। पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे येतात। मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते मारुती सुखदेव माने यांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे एक अर्ज दिला होता। त्यामध्ये मोहोळ आळंदी पंढरपूर महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान पेनूर भागातील भूसंपादनामध्ये झालेल्या कथित गैरप्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मारुती माने यांनी केली होती। मात्र पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या भूसंपादन शाखेनं मारुती माने यांच्या अर्जावर वेगळाच जावई शोध लावला। त्यांच्या अर्जासंदर्भात उपायुक्त नंदिनी आविडे यांनी थेट सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडलं आणि त्या पत्राची प्रत मारुती माने यांना माहितीस्तव पाठवली। असं आहे तरी काय या चमत्कारिक पत्रात? तर मंडळी, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी झोपेत काम करतात का असा प्रश्न या पत्रातील मजकूर वाचल्यानंतर कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो। अर्जदार मारुती माने यांच्या मालकीची पुणे जिल्ह्यातील देहू इथं 84 आर शेत जमीन असून त्यापैकी 10 आर क्षेत्र रिंग रोडसाठी संपादित झाल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। तसंच त्याचा मोबदलाही हवेलीच्या संपादन अधिकाऱ्यांनी दिल्याचं पत्रात स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान सांप्रदाय गृहरचना संस्थेचं क्षेत्र 84 आर असून त्याचंही संपादन झालं असून त्यांनी त्याचा मोबदला स्वीकारला आहे। चालू 712 1 हेक्टर 63 आर अधिक 5 आर क्षेत्र रस्त्यासाठी संपादित झालं असून ते क्षेत्र 712 उतार्यावरून कमी झालं नाही। सांप्रदाय गृहरचना संस्थेनं 29 सप्टेंबर 2021 रोजी 712 84 आरची खोटी मोजणी करून 10 आर क्षेत्र अर्जदार मारुती माने यांच्यामध्ये घुसून खोटी इशारा पावती केल्याचं या पत्रात नमूद आहे। संबंधित रिंग रोडच्या चालू 712 अर्जदार यांचं संपादित 10 आर क्षेत्र आणि सांप्रदाय गृहरचना यांचं 10 आर क्षेत्र खरेदी खत करून घेण्याचा आदेश काढण्याची विनंती अर्जदार मारुती माने यांनी केल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे। प्रस्तुत अर्जातील विषय आपल्या कार्यालयाशी निगडीत असून प्राप्त अर्ज आणि लगतची कागदपत्रं जोडून पाठवण्यात येत आहेत। त्याबाबत वस्तुस्थितीची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अर्जदार मारुती माने यांना कळवावं अशी सूचनाही या पत्रातून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे। मंडळी, मारुती माने यांनी माहिती मागितली सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाविषयी आणि पुणे विभागीय कार्यालयानं माहिती दिली ती पुणे जिल्ह्यातील भूसंपादन क्षेत्राची। ही उपायुक्त नंदिनी आविडे यांची नजरचूक म्हणायची की अजब कारभार म्हणायचा याबाबतचा संभ्रम मारुती माने यांना पडलाय। वास्तविक पाहता मारुती माने यांनी 8 ऑक्टोबर रोजी अर्ज सादर केला होता, परंतु पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचं म्हणणं आहे की मारुती माने यांनी 25 ऑक्टोबर रोजी अर्ज केला आहे की नाही चमत्कार? तर असो, हा झाला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील घोडेबाजार। इकडं मारुती माने इन सोलापूर न्यूजशी बोलताना म्हणाले की राष्ट्रीय महामार्गातील गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी आपण केली होती, परंतु पोलीस प्रशासनाकडून आपल्याला वारंवार दमदाटी केली जात आहे। हा गैरप्रकार दडपण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय विभागाकडूनही दबाव वाढत आहे, मात्र खऱ्या गुन्हेगारांवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा इशारा मारुती माने यांनी दिलाय। पुणे येथील उपायुक्त आयुक्त उपायुक्त काय आवडी मॅडम यांनी अधिकारी यांनी विभागीय उपायुक्त यांनी की मारुती सुखदेव माने यांचे नावे हवेलीत 84 आर क्षेत्र त्यांच्या नावे आहे म्हणून कागदपत्रे दावलेलं आहे आणि 10 आरचा मोबदला मला देण्यात आलेला आहे असं त्या अर्जात त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्या कागदपत्र मला त्यांनी पाठवलेले आहेत। त्या कागदपत्रात त्यांनी मला सगळं दिसून आलं आहे आणि मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे आणि तसेच मी
मोहोळ पोलीस स्टेशन सोलापूर DSP साहेबांना वेळोवेळी अर्ज देऊन प्रांत साहेबांना वेळोवेळी अर्ज देऊन कलेक्टर साहेबांना देऊन 16/12/2020 रोजी मी कलेक्टर साहेबांना अर्ज देऊन SP साहेबांना अर्ज देऊन संरक्षणाची मागणी केली असता एकही पोलीस अधिकारी माझ्या दारापर्यंत आला नाही, माझी विचारपूस केलेली नाही। पुणे हायवेवरील जागा माझी नाही, पण कागदोपत्री माझी त्यांनी दावलेली आहे। म्हणजे अर्जात त्यांनी नमूद केलंय 84 जमीन आहे म्हण, हा उतार मागितली नाही, ते म्हणते चुकीचं झालंय, आमच्या हातनं चुकलंय। पाहिलत मंडळी, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गातील गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी केल्यानं मारुती माने यांच्यावर प्रकरण दडपण्यासाठी पोलीस, राजकीय आणि प्रशासकीय विभागाकडून दबाव टाकला जातोय। तर दुसरीकडं पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ज्याच्याशी काही देणं घेणं नाही तसलं उत्तर मारुती माने यांना देण्यात येतं। हे सर्व लक्षात घेता घोडं कुठंतरी पेंट खातंय एवढं मात्र नक्की।